आणखीन एक मोठी बातमी आहे पुण्यामधून। पुण्यात पुन्हा एकदा गवा आढळलेला आहे। बावधन मध्ये हा गवा आढळलाय। पाषण तलावाजवळ हा रान गवा आढळला आहे। नागरिकांनी बावधन परिसरात गर्दी करू नये असे आदेश पालिकेने दिलेले आहे। वन विभागासमोर आता गव्याला पकडण्याचे आव्हान आहे। पुण्यातील बावधन मध्ये पुन्हा एकदा गवाचे दर्शन झाले। पाषण तलावाजवळ हा रान गवा आढळलेला आहे। नागरिकांनी बघ्यांनी गर्दी करू नये यासाठी पालिकेने आदेश दिलेले आहेत। पुण्यात पुन्हा बावधन परिसरात रान गवा आढळला आहे। 13 दिवसांपूर्वीच 9 डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ही ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा हा गवा आल्याने मोठी आता खळबळ उडाली आहे। त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती। त्यानंतर आज पुन्हा गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रैधात तिरपट आता उडाल्याची बघायला मिळते। या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आवाहन देखील प्रशासनासमोर आहे। बावधन येथील हायवे लगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला आहे। त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत। रेस्क्यू करण्याचे काम सुरू असताना नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे। पुण्यात पुन्हा बावधन परिसरात रान गवा हा आढळला आहे। याआधी 13 दिवसांपूर्वीच 9 डिसेंबरला कोथरूड परिसरात एक रान गवा आलेला होता। त्याला रेस्क्यू करताना उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा आता पुण्यामध्ये गवा आल्याने आता खळबळ माजली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। तर सचिन, आत्ताची काय परिस्थिती आहे, काय अधिक सांगाल? पुण्यातील बावधन परिसरात असणाऱ्या खरंतर ह्या हायवेज बाजूला हे जंगल आहे आणि या जंगलामध्ये खरंतर सकाळपासून जवळपास 2 ते 3 तास झालं हा रानगावा जो आहे तो बसून आहे। एकूणच आपण पाहिलं तर गेले जवळपास 9 डिसेंबरला पुण्यातील कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटीत एक रानगवा आला होता आणि त्या ठिकाणी त्याला पकडताना खरंतर नागरिकांची गर्दी आणि त्या ठिकाणी वन विभाग, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल यांची जी काही धावपळ उडाली होती ती कुठंतर कमी व्हावी यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। या ठिकाणी पोलीस, अग्निशमन दल आणि वन विभागाचे जे सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या रानगव्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी खरं तर प्रयत्न करतात। हे सर्व तुम्ही हायवे पाहतोय आपण, हा पुणे मुंबई हायवे आहे आणि बावधनच्या परिसरात बाजूला थोडं जंगल आहे आणि त्यामध्ये हा रानगवा आढळून आलेला आहे। आत्ता या ठिकाणी रानगवा खरं तर त्याला शहराच्या आतमध्ये जाऊ न देण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो करण्यात येते, कारण एका बाजूला मोठं जंगल आहे आणि दुसऱ्या बाजूला खरं तर शहराचा भाग आहे, त्यामुळे जर तो शहरात गेला तर परत एकदा नागरिकांमध्ये धावपळ होऊ शकते। लोकांची आणि बघ्यांची जर गर्दी झाली तर काही दिवसापूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये जो रानगवा बितरलेला होता आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता, तसं काहीतरी घटना दुर्दैवी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। या ठिकाणी ही संपूर्ण तयारी आपण पाहतोय की या रानगव्याला पकडण्यासाठीची आहे ती पोलीस, वन विभाग, अग्निशमन दल यांच्याकडून करण्यात येते। आत्ता हा रानगवा खरं तर पुणे आणि मुंबई जो हायवे लगत असणाऱ्या एका छोट्या जंगलामध्ये असल्याचं खरं तर माहिती आहे आणि त्यामुळे सर्व जे प्रशासन जे आहे ते या ठिकाणी प्रयत्न करतंय रानगव्याला पकडण्यासाठी। नीलम, आपण पाहतोय हे दृश्यही आपण पाहतोय की त्या रानगव्याला पकडण्यासाठी पूर्ण रेस्क्यू टीम ही सज्ज झालेली आहे। त्याला पकडल्यानंतर त्याला कुठे नेण्यात येणार आहे त्या संदर्भात काय अधिक सांगाल? नक्कीच, आपण पाहिलं तर हे अग्निशमन दलाकडून जे प्रयत्न केले जात आहेत, आपण पाहतोय की गेले
जो कोथरूड परिसरात जी दुर्दैवी घटना घडली होती तशी घटना घडू नये यासाठी वन विभाग आणि आपली रेस्क्यू टीम मोठ्या प्रमाणात आणलेली आहे आणि हा रानगवा त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी पोलीस आणि रेस्क्यू ऑपरेशन कडून प्रयत्न केले जात आहेत. ज्यावेळेस त्याला पकडलं जाईल त्यावेळेस वन विभागाच्या ताब्यात दिलं जाईल आणि त्यानंतर त्याला सुरक्षितरित्या एखाद्या जंगलामध्ये किंवा एखाद्या वन विभागाच्याच आधिपत्याखाली काही दिवस ठेवले जाईल आणि त्यानंतर खरं तर पुढचं ऑपरेशन जे मात्र सध्या खरं तर या रानगव्याला शहरामध्ये जाऊन न देण्याचं आव्हान जे आहे ते या सर्व प्रशासनच्या ज्या टीमा आहेत की पोलीस असतील अग्निशमन दल असतील किंवा वन विभाग असतील यांच्या पुढे आहेत. नक्कीच आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. वाहतुकीवरती याचा काही परिणाम होतोय का? नीलम नक्कीच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कोथरूडच्या महात्मा सोसायटीत काही दिवसापूर्वी जो रानगवा सापडला होता त्या ठिकाणी मोठी धांदल उडाली होती. शहराचा भाग होता आणि या ठिकाणी परत एकदा आपण पाहतो की सर्व बघ्यांची गरजे असेल किंवा जो पुणे मुंबई हायवे एका बाजूला आपण पाहिलं तर पुणे मुंबई हायवेची जी सकाळच्या सुमारास असणारी वाहतूक जी आहे ती काही वेळ खरं तर ठप्प होती मात्र हळूहळू वाहतूक पोलिसांकडून ती सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी इकली वाहतूक ज्या प्रकारे रानगवाच्या जंगलाच्या परिसरामध्ये आहे हे जंगल परिसर आहे आणि या जंगलाच्या परिसराच्याच बाजूला हायवे आहे त्यामुळे हायवेवरील जी वाहतूक आहे ती काही वेळापूर्वी थांबवण्यात आली होती मात्र आत्ता परत एकदा तो रानगवा जंगलाच्या दिशेने गेल्याचं कळल्यामुळे खरं तरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हळूहळू वाहतूक असली तरी सर्व प्रशासन टीमा आणि यंत्रणा मात्र या रानगव्याला पकडण्यासाठी सज्ज आहेत. नीलम आपण पाहतोय की तुमच्या मागे ही रानगव्याला बघण्यासाठी गर्दी ही जमा झालेली आहे. पोलीस आता तिकडे कशा प्रकारची काळजी घेतात त्या संदर्भात काय सांगाल? नीलम खरं तर पाहिलं तर पुण्याचा हा वाहतुकीचा सगळ्यात मोठा परिसर जो पुणे मुंबई हायवे आहे त्याचा भाग आहे. या ठिकाणी दोन पोलीस स्टेशनच्या हद्द एक तर हिंजवडी आणि दुसरा खरं तर शत्रुशिंगी पोलीस स्टेशनची हद्द आहे आणि दोन्ही तिन्ही पोलीस स्टेशन वाहतूक विभाग आणि जे वन विभागाचे काही अधिकारी असतील आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी असतील वाहतूक असेल किंवा हे सर्व यंत्रणा येऊन या ठिकाणी खरं तर जे कोथरूडमध्ये दुर्दैवी घटना जी रानगव्याच्या बाबत घडली होती ती घटना इथं होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण या रानगव्याला पकडण्यासाठी हे वन्यजीव प्राणी जे आहेत ते जवळपास शहराच्या दिशेने ज्यावेळेस येतात ते भितरले जातात. लोकांची मोठी गर्दी जाते गाड्या असतील किंवा सोसायटीमध्ये जर गेले तर त्यांच्या जीवाला धोका असतो आणि त्यामुळं खरं तर आता या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जे वन विभाग असतील पोलीस असतील अग्निशमन दल असतील यांची जी खरं तर त्याला पकडण्यासाठी जिक्रीचे प्रयत्न आहे त्याला कुठलीही इजा होऊ नये किंवा तो भितरला तर परत एकदा दुर्दैवी घटना खरं तर होऊ नये यासाठी यांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. गेले जवळपास 3 तास झालं तो रानगवा एका झाडाखाली बसून होता अजूनही त्याच परिसरामध्ये आहे जंगलाचा परिसर आहे आणि त्यामुळे त्याला शहराच्या दुसऱ्या बाजूला जर तो गेला शहरामध्ये तर त्या ठिकाणी त्याला पकडण्यास परत अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं ही वाहतूक शहराची वाहतूक असेल किंवा इतर सर्व परिसर असेल हा सर्व परिसर थांबवलेला आहे काही वेळेस वाहतूक थांबवलेली आहे आणि त्या रानगव्याला रस्त्यावरती आणून सुरक्षितरित्या पकडण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते वाहतूक विभाग वन विभाग अग्निशमन दल आणि जे रेस्क्यू ऑपरेशन टीम आहे वन विभागाची त्यांच्याकडून केला जातो. नक्कीच धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुण्यातील बावधनमध्ये गव्याचं दर्शन झालेलं आहे. पुन्हा एकदा पुण्यात हा गवा आढळलेला आहे त्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम ही सज्ज झालेली आहे.